आजपर्यंतचा भारत प्रवास पंच्याहत्तर वर्षापूर्वी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला भारताने जागतिक ओळख मिळवण्यासाठी अनेक आव्हानावर मात करत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक देश बनण्यासाठी छोटी छोटी पावले उचलली भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून भारताने प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मदर इंडिया या चित्रपटासाठी भारताला ऑस्कर नामांकन प्राप्त झाले भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पहिली अणुचाचणी केली भारताने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये पहिला अवकाश उपग्रह तयार केला त्याला खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पाच अणबॉम्ब चाचण्याची मालिका घेतली चंद्राचा शोध घेण्यासाठी भारताने दोन हजार आठमध्ये चंद्रयान यशस्वीपणे प्रक्षेपित केले संसदेने दोन हजार नऊमध्ये मध्ये शिक्षण हक्क विधायक मंजूर करून हा प्रत्येक मुलांचा मूलभूत अधिकार बनवला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा पराभव करून दुसरा क्रिकेट विश्वचषक जिंकला दोन हजार तेरामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मंगळाची तपासणी करण्यासाठी मास ॲल्बिटर मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले मंगळाच्या कक्षेत पोचणारे भारत हे पहिले आशियाई राष्ट्र ठरले भारताने स्वातंत्र्यानंतर खूप लांब पल्ला गाठला आहे फाळणीच्या वेदनांपासून ते एक मजबूत शक्तिशाली आणि विकसनशील राष्ट्रापर्यंतच्या प्रवासाची व्याख्या करणाऱ्या खुणा मागे ठेवल्या आहेत आजपर्यंतच्या प्रवासात भारताला अनेक प्रकारचे यश मिळाले आहे भारताने आधुनिक अर्थव्यवस्था तयार केली आहे या लोकशाहीत लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे एक अवकाश आणि अणुऊर्जा बनले आहे आणि मजबूत परराष्ट्र धोरण विकसित केले आहे